हॅलो माय डिअर लवली फ्रेंड्स, मी कोमल आर्केस किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर दिवाळी फेस्टिवलसाठी डोअर डेकोरेशन कसं करायचं आहे ते पाहूयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडीशी आयडिया येईल की डोअर कसं डेकोरेट करायचं आहे. हे एकदमच मस्त दिसणार आहे, खूप सिम्पल इझी मेथड आहे. हे पहा, अशा प्रकारे जे आपल्या घराचं डोअर आहे, एंट्रन्स आहे, ते तुम्ही अशा प्रकारे मारीगोल्डच्या फ्लॉवरने डेकोरेट करू शकता किंवा मग डी आय वाय करून बनवलेल्या वस्तूंपासून. हे पहा अशा प्रकारे, हे एकदमच मस्त दिसणार आहे. तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहायला मिळतील, डी आय वाय क्राफ्ट्स रिलेटेड किंवा मग व्लॉग्स आहेत, रेसिपी व्हिडिओज आहेत. दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या रेसिपीज अगोदरच अपलोडेड आहेत, ते रेसिपी व्हिडिओज देखील तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जर तुम्हाला हवे असतील तर अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. सबस्क्राईब करणं हे निःशुल्क आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ खूप जास्त शेअर देखील करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा जो आहे तो फायदाच होणार आहे या दिवाळीमध्ये होम डेकोरेशन करण्यासाठी. तर तुम्ही देखील हे तुमच्या घरी एक वेळ नक्की ट्राय करून पहा, अशा प्रकारची ट्रिक नक्की यूज करून पहा, नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट ऑनलाईन शॉपिंग ॲपवरती किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील आणि याची कॉस्ट देखील खूप कमी असणार आहे. खूप कमी कॉस्टमध्ये तुम्ही तुमचं डोअर जे आहे ते अतिशय सुंदर प्रकारे डेकोरेट करू शकता. तुम्हाला या सर्व डोअर डेकोरेशन्सपैकी कोणती डोअर डेकोरेशनची आयडिया जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे जे नवीन व्हिडिओ हवे असतील तुम्हाला कोणते किंवा रेसिपी हव्या असतील त्या देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहेत, म्हणजेच ते व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.